सांगवी काठी येथील मॉडर्न विद्यालयात राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. तुळजापूर तालुक्यातील सांगवी काठी नामक छोट्याशा गावातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेमध्ये मॉडर्न हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र तथा क्रीडा अधिकारी उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 19 वर्षीय वयोगटातून मुले महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक व 19 वर्षीय मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावण्यात आल्याने सर्वत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. तरी या विजेत्या खेळाडूंचा गुणगौरव दिनांक 23 डिसेंबर रोजी प्रसारणाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी उपस्थित आनंददादा बोबडे उपसरपंच सावरगाव तसेच गजेंद्र जाधव पंचायत समिती सदस्य योगेश थोरबोले क्रीडा मार्गदर्शक अजिंक्य वराळे त्याचबरोबर जाधव रोहन पवार बालाजी दादा सौदागर मधुकर दनके हरी मगर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शंकर लोभे व आवारे सर प्राध्यापक जयवंत काशीत सर प्रमुख उपस्थिती म्हणून युवासेना तालुका प्रमुख रोहित चव्हाण सह विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या होत आपण सांगवी काठी या हायस्कूल मध्ये या ठिकाणी मॉडर्न हायस्कूल आणि न्यू कॉलेज सांगवी काठी या ठिकाणी जे काही विद्यार्थी महाराष्ट्राच्या म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर जे आपल्या तुळजापूर तालुक्यातील विद्यार्थी पोहोचलेले आहेत तर त्यांचा एकंदरीत स्वाभिमान अभिमान आणि त्यांनी स्वतःच्या खेळाची काही मेहनत घेतली हे आपल्या माध्यमातून सांगण्याचा या ठिकाणी विद्यार्थी प्रयत्न करणार आहेत. तरी एकंदरीत या ठिकाणी स्पर्धक तसेच बरोबर त्याच ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा त्या संघाचा कोच म्हणून जे काम करणारा मार्गदर्शक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर एकंदरीत आपण त्यांच्याकडून व तसेच विद्यार्थ्यांकडून या खेळाविषयी माहिती जेणेकरून विद्यार्थी याच्यानंतर दुसऱ्या शाळेतील कॉलेजमधील किंवा विद्यालयातील महाविद्यालयातील किंवा अन्य प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी यांचा काहीतरी अनुभव किंवा यांचं काहीतरी अनुकरण करतील ते आपण एकंदरीत त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत काही विजेते खेळाडू या ठिकाणी सोबत आहेत तर आपण एकंदरीत त्यांच्याकडून त्यांचं मनोगत या ठिकाणी आपल्या धनराज न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करून घेणार आहोत. म्हणजे यश संपादन केला त्याच्याबद्दल तुम्ही पूर्वतयारी कशा पद्धतीची केली? सरांनी आमच्या याच्यासाठी खूप कष्ट केला. त्यांनीच आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणजे कसा खेळ आहे कधी गेल्या वर्षापासून आम्ही खेळता 4 वर्षापासून त्यांनी सांगितलं आमच्या गावात खेळ आणला होता आणि इथं पण आमची प्रॅक्टिस सुरू होती आणि याचं यश जे मिळालं त्याचं पुढं आम्ही काहीतरी करू काहीतरी बनवून दाखवू काहीतरी क्लास टू क्लास होऊन कशात तरी आम्ही सहभाग करू. मी इथं 12वीला आहे. मला सर्व शिक्षकांचा आभार मानायचे की त्यांनी जेवढी घरच्यांनी साथ दिली नाही तेवढी शिक्षकांनी साथ दिली याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार आहे. खरंच हा खेळ खूप खूप चांगल्या प्रकारचा आहे व आम्हाला सर्व शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्ही 2 वर्षापासून हा खेळ खेळतो तर सरांनी आम्हाला गजेंद्र सर असतील किंवा इतर कोच या सगळ्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुणाची साथ मिळत नाही पण आम्हाला इथल्या शिक्षकांची साथ मिळाली त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभारी आहे. प्रथम सगळ्या शिक्षकांचे आभारी आहे कारण का हा खेळ आम्हाला पहिला काहीच माहीत नव्हता पण पवार सर आल्यानंतर ही खेळ समजायला माहीत झाला त्यामुळे समधी मुली खेळायला ही समधी आल्या आणि त्यामुळे समधी भाग घेतली. या खेळामध्ये आम्हाला सर गजेंद्र सर आणि त्यांचे सर्व त्यांनी आम्हाला खूप साथ दिली त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि राज्यामध्ये पुढील क्रमांक मिळवलो. सरांनी पवार सर गजेंद्र सर प्रमाणे यांनी आम्हाला चांगले कोचेस केले त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यांचे आभार आहे. शालेय स्पर्धा खेळाडू खेळाचं जे हे असतात त्या टायमाला प्रत्येक शाळेतील शिक्षकांना खेळाडूंच्या शिक्षकांना पालक या नात्याने त्यांना पूर्णपणे खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिसाद देणं पालकांचं काम आहे. ते आम्ही त्या कार्याची अंमलबजावणी पालक लोक करू आणि करून त्या विद्यार्थ्यांच्या यशाला ज्या खेळाच्या यशाला पूर्णपणे यश येईल अशा पद्धतीचं कार्य आम्ही पालकांनी करू. सर तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक या नसले विद्यार्थ्यांना कुठलं मार्गदर्शन खेळाच्या संदर्भात? खेळाच्या बाबतीमध्ये खेळ हा मन मनगट आणि मेंदू याचा विकास करणारा हा एक भाग आहे आणि तो भाग योग्य वयामध्ये जर वापर केला आपण त्याचा खेळाचा तर निश्चितपणे आयुष्यामध्ये त्याला यशस्वी आपल्याला
त्या स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आता बघतोय आपण ही कॉपी प्रकरण होतं ते कॉपी प्रकरण करण्याची काय करणार गरज भासणार नाही की ह्याच्यातून जास्त मार्क मिळाल्यानंतर तो निश्चितपणे त्याला चांगल्या प्रकारची टक्केवारी मिळू शकतो. तर विद्यार्थ्यांच्या खेळाबरोबर सर्वांगीण विकासासाठी जे काही मूल्य असतात शिक्षक या नात्यानं तुम्ही विद्यार्थ्यांसमोर काय ठेवलं? एक सांगायची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मुलांमध्ये नैतिकता यायली पाहिजे, त्याचबरोबर तो या समाजामध्ये टिकला पाहिजे. टिकण्यासाठी सर्वात महत्त्व मी माझ्या मते तर जास्त नैतिकतेला देतो, कारण आज जगामध्ये नैतिकता जर चांगली असेल तर नक्कीच त्याच्या पाठीमागे लोक सुद्धा होणार. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे मी एक जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असणारा शिक्षक आहे. प्लस सांगायचं म्हणजे ज्या शासनाच्या स्पर्धा असतात ज्यासाठी नियुक्त शिक्षक नाही परंतु एक शालेय जीवनापासून जी खेळाची आवड आहे आणि एक ग्रामीण भागातला खेळाडू हा अतिशय गुणवान खेळाडू असतो आणि त्याला ते श्रेय प्राप्त करून कसं द्यायचं यासाठी एक सुरू केलेला प्रयत्न आहे. हा प्रयत्न असाच पुढे चालू ठेवणार, त्याच्यासाठी माझ्या पाठीमागं आई तुळजाभवानी ही नेहमीच राहील यात काही शंका नाही. आणि या आई भवानीच्या या आशीर्वादानं आज या ग्रामीण भागातले खेळाडू हे या आजच्या या युगामध्ये स्पर्धेमध्ये सरस आहेत हे सांगायला या ठिकाणी खूप अभिमान वाटतो. ग्रामीण भाग हा खऱ्या अर्थानं खूप या विद्यार्थ्यांना मेहनत घेण्यासाठी त्रास होतो. पालकवर्गाची परिस्थिती नसते, खेळाचं करायचं क्रीडांगण उपलब्ध नसतं किंवा योग्य ती खाद या विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी उपलब्ध नसतं, तरीसुद्धा ग्रामीण भागातील ह्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आम्ही सर्व शिक्षकांच्या माध्यमातून याच्या माध्यमातून काही जे काही प्रयत्न करायचे ते करून खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करतो. कारण हा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचबरोबर पालकवर्गामध्ये जे आपण खेळाच्या बाबतीत जे अनास्था निर्माण झाली त्यांना जागरूक करावं लागतं, त्यांच्याशी झगडावं लागतं, सतत त्याला बोलावं लागतं. कारण एक एक खेळाडू असे आहेत खूप प्रतिभावान आहेत परंतु त्यांना घरून किंवा समाजातून सपोर्ट मिळत नाही, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला अनेक संघटनांची मदत घ्यावी लागते. ज्येष्ठ पालक जे आहेत त्यांची मदत घ्यावी लागते. राज्यात दोन्ही संघात आहे, मुलींचा संघ आहे, राज्यामध्ये द्वितीय आले जे क्लास टू आणि क्लास थ्रीसाठी आज क्वालिफाय. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या नॅशनलमधून आमच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आमच्या दोन मुली घेतले. याही वर्षी राणी रांगी म्हणून एक संघामध्ये तिची निवड झालेली आहे. त्याचबरोबर दोन मुलं आहेत चेतन कदम आणि दीपक मस्ते, या दोन विद्यार्थ्यांची येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये दिल्लीला नॅशनल आहे, त्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्या दोन विद्यार्थ्यांना आमच्या सर्वप्रथम खेळासाठी मुलींचा जास्त जे कमी पण होता की असं वाटायचं की मुलगा हा कुठे जातो, मुली का जात नाही. आणि मुलीचं वडील असल्यामुळं मुलीला आणि इतर जे मुलीच्या पालकांना घरी घरी जाऊन सर्वांना सांगितलं व्यवस्थित आणि खेळाला प्रोत्साहन केलं. त्याच्यानंतर माझी मुलगी 6वीला असताना नॅशनल झाली, आता 10वीला नॅशनल झाली, त्याचबरोबर गावाचं पण ब्लॉकपूर देते. असं खेळाचं एवढं विशिष्ट महत्त्व सर्वांना सांगितलं. आणि आता नॅशनल जो खेळ झाला जगदलपूर छत्तीसगडला कुठला पालक तिथे गेले नाहीत, परंतु मला असं वाटलं की महाराष्ट्राची टीम तिथे पोचली तर एकंदा का पालक तिथे जायला पाहिजे. त्यावरतीनं महाराष्ट्राच्या वतीनं प्रत्येक खेळाचे होते, थ्रो बॉलचे एक असं एक पालक होता आणि त्यात महाराष्ट्राचे एक दोन इंटरनॅशनल यानी की भारताच्या बाहेर जाण्याची विद्यार्थी शिकत. आत्ताच आपण या ठिकाणी जे आपल्या काटीसांगवी येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचा त्याचबरोबर शाळेतील शिक्षक वर्ग असेल किंवा पालकवर्ग असेल यांचा जो उत्साह क्रमांक आलेला पाहून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनोगतातून आपण जाणून घेतलेलो आहोत. तरी एकंदरीत त्या विद्यार्थ्यांचा उत्साह अतिशय म्हणजे समोरील किंवा त्यांच्या पाठीमागील जे काही विद्यार्थी शिकत येणारे आहेत त्यांना एक मार्गदर्शन पर्व अनुकरणीय गोष्ट अशी बाब आहे की ते नक्कीच त्यांना शुभेच्छा देतील. त्याचबरोबर या शाळेचे क्रीडा शिक्षक यांचेसुद्धा या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भाषेमध्ये आभार मानलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण आत्ता त्यांच्याकडूनसुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे. धनराज न्यूजसाठी दत्ता सोमवशीसह चेतन बनगर सांगवी.